नमस्कार, मी स्वीटी कांद्रेकर. वीकेबी न्यूज मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. नागपुरात अचानक वादळासह पाऊस, उकाळ्याने हैराण नागरिक सुखावले. महाराष्ट्र बाग प्राणी संग्रहालयात प्राण्यांसाठी कूलरची व्यवस्था, तर वाघाच्या पिंजऱ्यातही पाण्याचे मोठे टाके. सीआरपीएफ अधिकाऱ्याच्या पत्नीची आर्थिक फसवणूक, नोकरी लावून देण्याच्या नावाखाली 4,40,000 फसवणूक. आता सविस्तर वृत्त. गेल्या महिनाभरापासून प्रचंड उकाड्याने हैराण असलेल्या नागपुरात आज अचानक मान्सूनचे आगमन झाले. हवामान विभागाने सोमवारपासून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती, मात्र काल उन्हाचा तडाखा कायम होता. आज दुपारी 3:30 सुमारास अचानक पावसाचं आगमन झाल्याने उकाड्याने हैराण नागरिक सुखावले आणि वातावरणात गारवा जाणवू लागला. अवकाळी पावसाने काळता पाय घेतला असे वाटत असतानाच राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. 3 दिवसापूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्याचे तापमान 44 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते, तर अवकाळी पावसाने ते पुन्हा कमी झाले आहे. उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. भारतीय हवामान खात्याने उपराजधानीसह काही शहरांना सोमवारपासूनच अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती, मात्र काल उन्हाचा तडाखा कायम होता आणि आज दुपारी 3:30 अचानक पावसाचे आगमन झाले. काही भागात बर्फवृष्टीसुद्धा झाली आहे. खूप दिवसापासून पावसाने दडी मारल्याने वातावरणात प्रचंड उकाळा होता. कूलर पंखे गारवा देईनासे झाले होते, परंतु आज अचानक पावसाचे पुनरागमन झाल्याने उकाळ्याने हैराण नागरिक सुखावले आहे. दिवसेंदिवस विदर्भाचे तापमान वाढतच आहे. सध्या नागपूरचे तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने सामान्य माणसाला घराबाहेर पडणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत मुख्या प्राण्यांची काय अवस्था असेल याचा विचारही न केलेला बरा. त्यामुळे महाराज बाग प्राणी संग्रहालयाने प्राण्यांना उकाळ्यापासून वाचवण्यासाठी जागोजागी कूलर लावले आहेत. नागपूरसह विदर्भात तापमान वाढू लागले आहे. सध्या नागपूरचे तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने सामान्य माणसाला घराबाहेर पडणे शक्य होत नसताना मुक्या प्राण्यांची काय अवस्था होत असेल याचा विचारही करवला जात नाही. यापुढील 2 महिने सूर्य नागपूरसह संपूर्ण विदर्भात आग ओकणार असल्याने महाराज बाग प्राणी संग्रहालयाने प्राण्यांना ऊन आणि गरमीपासून वाचवण्यासाठी जागोजागी कूलर बसवले आहे. कडाक्याच्या उन्हाने होरपडत असलेल्या विदर्भातील जनतेला काही अंशी या उन्हाची सवय झाली आहे. प्राण्याकरता हा भीषण उन्हाळा जड जात असल्याने महाराज बाग प्रशासनाने यावर्षी देखील कूलर बसवण्याचा निर्णय केलेला आहे. सध्या 5 ते 6 कूलर बसवण्यात आले आहे. बिबट्यासाठी, भालूसाठी कूलर लावण्यात आले आहे. चिडियाघरात कूलर लावण्यात आले आहे, तर वाघाच्या पिंजऱ्यात पाण्याचे मोठे टाके तयार करण्यात आले असून वेळोवेळी या प्राण्यांवर फवारे मारले जात आहे, ज्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रणात राहील. पुढच्या महिन्यात नागपूरसह विदर्भाचे तापमान 48 डिग्रीपर्यंतचा टप्पा सहज गाठेल. अशा परिस्थितीत महाराज बाग प्रसादाला आणखी कूलर लावण्याची गरज भासणार आहे. जैसे यहाँ पे देख रहे हैं, तेंदुए के लिए अपन ने कूलर लगाए हैं, देन भालू के लिए भी कूलर लगा चुके हैं, और ये जो चिड़ियाघर है जहाँ पे पंछी है वहाँ पे भी कूलर लगा चुके हैं. देन एक शेर के लिए स्पेशल पॉन्ड तैयार करके रखा है ताकि वो उसका पानी में जाके अपना बॉडी टेम्परेचर मेंटेन कर सके. और जो हर्बीवोर जो जानवर है उनके लिए उनके बाड़े में इंक्लोजर्स में अपन ने प्लांटेशन ज़्यादा किए हुए हैं और वहाँ पे छाव भी ज़्यादा रहती है, और ग्रीन नेट जो है वो वहाँ पे बांध चुके हैं ताकि गर्म हवा जो है वो उनके घर में या फिर उनके जो बाड़ा है उनमें ना जाए. जैसे अब शेर के लिए एक स्पेशल पॉन्ड तैयार करके रखा है ताकि वो बॉडी टेम्परेचर मेंटेन करने के लिए वो ठंडे पानी में उतर जाए और बॉडी टेम्परेचर अपना मेंटेन करे. जैसे ही टेम्परेचर बढ़ेगा तो ग्लूकोज का पानी और इलेक्ट्रोल का पानी पिलाना शुरू कर देंगे, और उनके बाड़े में उनके बाड़े का इंक्लोजर का टेम्परेचर मेंटेन करने के लिए पानी का फवारा मारना शुरू कर देंगे. वयस्क मावशी घरात एकटी राहत असल्याचा फायदा घेत पुतण्यानेच मावशीच्या घरात हात साफ केला. मावशी मंदिरात गेल्याचं बघून 270 ग्रॅम सोने सोबतच नगद घेऊन पोबारा झाला. रेशमा तेजवानी 62 वर्ष जरीपटका यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस 24 तासाच्या आत बेड्या ठोकले आहे. जरीपटका ठाणे में अपराध क्रमांक 314/2024 कलम 454 457 380 भारतीय दंड विधान संहिता अंतर्गत गुन्हा दर्ज हुआ था, जिसमें फिरियादी श्रीमती रेशमा प्रकाश तेजवानी उम्र 62 इयर्स रहना सिंधु बालोद्यान जरीपटका नागपुर, यह अकेले अपने घर में रहते थे. उम्र ज्यादा होने की वजह से वो अकेले ही घर में रहते थे. जब वो घर में रहते तब वो कुछ समय के लिए मंदिर के लिए दर्शन के लिए बाहर जाते थे. तारीख
28/4/2024 से 3/5/2024 के बीच में उनको संदेह हुआ कि उनके घर में उस दरमियान चोरी हुई है, जिसमें लगभग 270 ग्राम सोने के गहने और कैश, ऐसा कुल मिला के 14,20,000 का मुद्देमाल चोरी गया था। गुन्ने का मुद्देमाल ज़्यादा होने की वजह से सारे वरिष्ठ अधिकारियों ने यह गुन्ना जल्द से जल्द ओपन करने के लिए मार्गदर्शक सूचना जारी किए गए थे, और उसी आधार पर उन्हीं के मार्गदर्शन के तहत हमने आरोपी राजेश खुशालदास खासवानी, उम्र 42 साल, रहना कस्तूरबा नगर गली नंबर 5 जरीपट का नागपुर, इसको इस गुन्ने में दिनांक 4/5/2024 को ही अरेस्ट किया था। लगभग 24 घंटे के अंदर हमने आरोपी को अरेस्ट किया है। आरोपी अभी PCR में है और यह गुन्ने का तपास अभी चालू है। जानकारी ऐसी मिली है कि आरोपी यह फिरियादी यह आरोपी की मासी है, तो उसी ने मासी के घर ही चोरी की और उसमें का भी अभी लगभग 70 ग्राम सोना रिकवर हुआ है। आता घेऊ एक छोटा सा ब्रेक। ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत। युवकाने 12वीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफित काढली। ती चित्रफित फेसबुक इंस्टाग्रामवर टाकून बदनामी करण्याची धमकी तिच्या आईवडिलांना देऊन मुलीवर 8 महिने लैंगिक शोषण केले, तसेच चित्रफित मित्राच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकली। या प्रकरणी विद्यार्थिनीने जरीपटका पोलिसात तक्रार दिली। पोलिसांनी आरोपी शेख राशिद शेख आसिफ 20 वर्ष राहणार ताजनगर टेकानाका 5 पावली याला अटक केली आहे। शहीद IPS अधिकारी हेमंत करकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकारण चांगलंच पेटलंय। वडेट्टीवार यांच्या विरोधात आंदोलन तक्रारी सुरू असताना आता खुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रपरिषद घेतली। ते म्हणाले की मताच्या लाचारीसाठी काँग्रेस काहीही करू शकतं, पाकिस्तानचे अतिरेकी देखील अतिरेकी नाही असं सुद्धा काँग्रेस बोलू शकते। सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत। निवडणुकीची धामधूम सुरू आहे, आताच आमचा एक महायुतीचा मेळावा देखील झाला आहे, परंतु काल एक दुर्दैवी घटना म्हणेन मी किंवा दुर्दैवी वर्तन काँग्रेसकडून झालं की हेमंत करकरे पोलिसांच्या गोळीने त्यांचे मृत्यू झाला नाही, अशा प्रकारचं दुर्दैवी भाष्य काँग्रेसकडून झालं, मला वाटतं वडेट्टीवारांनी केलं, हे अतिशय दुर्दैवी आहे। खरं म्हणजे एक भारतातल्या प्रत्येक नागरिकाला चीड आणि संताप आणणार आहे। या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं, या मुंबईवरचा हल्ला परतवून लावण्यासाठी हेमंत करकरे, कामटे, साळसकर, ओंबळे असे अनेक पोलीस धारातीर्थी पडले, शेकडो मुंबईकरांच्या रक्ताच्या चिंधड्या उडाल्या, निष्पाप नागरिक होते, आणि या निष्पाप नागरिकांना पाकिस्तानने या कसाब करवी मारलं, त्याचं दुःख नाही। कसाबच्या बिर्याणीमुळे अपमान झाला हे देखील भाष्य त्यांनी केलं, म्हणजे कसाबच्या अपमानाची चिंता, परंतु जे निष्पाप मुंबईकरांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूची भीती वेदना दुःख या काँग्रेसवाल्यांना नाही, आणि अतिशय मोठं भाष्य, जे दुर्दैवी भाष्य, शहीदांचा अपमान करणारं ज्या मुंबई पोलिसांनी NH कमांडोंनी या मुंबईवरचा हल्ला परतवून लावण्यासाठी जे शौर्य गाजवलं, त्या शौर्य गाजवलेल्या सर्व पोलिसांचा आणि शहीदांचा अपमान आहे। खरं म्हणजे ओंबळेने यांनी तर पाकिस्तानच्या कसाबला जिवंत पकडण्याचं धाडस केलं,
ना बंदूक होती, लाठी होती, फक्त पोटात सगळ्या गोळ्या घेतल्या परंतु कसाबला सोडला नाही, ही देशभक्ती आहे, ही राष्ट्रभक्ती आहे आणि हे देशासाठी बलिदान आहे. आणि म्हणून या काँग्रेस हा देशप्रेमींचा या ठिकाणी देशातल्या शहीदांचा अपमान त्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्या अपमानाचा बदला देशवासीय या देशद्रोही वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधामध्ये घेतीलच. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज उदय सामंत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार निवडून येईल असा दावा उदय सामंत यांनी केला. लोकशाहीचा उत्सव आज पूर्ण देशभरामध्ये साजरा होतोय आणि देशाचा एक नागरिक म्हणून मी देखील मतदानाचा हक्क आज बजावलेला आहे. मला असं वाटतं की प्रत्येकानं दिवसभरामध्ये जास्तीत जास्त मतदान हे केलं पाहिजे, कारण शेवटी देशाचं नेतृत्व कोणी करावं ही ठरवणारी ही आजची निवडणूक आहे, तिसऱ्या टप्प्याची निवडणूक आहे आणि मला खात्री आहे की जास्तीत जास्त मतदान तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होईल याची पूर्ण खात्री आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक निवडणूक ही अटीतटीची असते, त्याच्यामुळं रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याला अपवाद आहे असं मला वाटत नाही, पण त्याच्यातनं देखील योग्य तो निर्णय लागेल, आमच्या मनातला निर्णय लागेल, महायुतीचा उमेदवार निवडून. मला असं वाटतं की 60% जास्त मतदान पूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये होईल. 9 नंतरच मतदानाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते आणि ज्या मतदान केंद्रावर मी मतदानाचा हक्क मिळाल्यापासून मतदान करतोय त्याच माझ्या पालीगावातल्या मतदान केंद्रावर आज मतदान केलेलं आहे. ओव्हरऑल 60% पुढे मतदान होईल याची खात्री. लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज होऊ घातलं होतं. या तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघाचा समावेश आहे. रायगड येथे आमदार भरत गोगावले यांनी सहपत्नी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की प्रचंड मेहनत सगळ्यांनीच घेतलेली आहे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व असलेलं उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे, कारण आपल्याला कल्पना आहे की एक केंद्रामध्ये आमचं प्रतिनिधित्व करणाऱ्या रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार कसे असावे, तर ते सुनील तटकरे साहेबांसारखे असावे अशा सगळ्या जनतेची म्हणणं होतं आणि म्हणून करता आमच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तटकरे साहेबांना मतदान केले. नागपुरात अचानक वादळासह पाऊस उकाळ्याने हैराण नागरिक सुखावले. महाराष्ट्र बाग प्राणी संग्रहालयात प्राण्यांसाठी कूलरची व्यवस्था तर वाघाच्या पिंजऱ्यातही पाण्याचे मोठे टाके. सीआरपीएफ अधिकाऱ्याच्या पत्नीची आर्थिक फसवणूक, नोकरी लावून देण्याच्या नावाखाली 4,40,000 फसवणूक. तुर्तास इथेच थांबूया, बघत रहा वीकेबी न्यूज. नमस्कार.